सावनेर तहसील के वाकी में स्थित बाबा ताजुद्दीन का प्रसिद्ध दरबार है, जहां चमत्कारों की कभी कोई कमी नहीं रहती है। आज भी यहां इमली का पेड़ मौजूद है, जिसके नीचे बाबा ने अपने 12 वर्ष गुजारे थे। दरबार में हर गुरुवार को भक्तों का मेला लगता है। ऐसे में अचानक दरबार परिसर में भक्तों को पद चिन्ह दिखाई दिए हैं। लोगों को कुछ समझ नहीं आ रहा था, क्योंकि ये पद चिन्ह बिठाने से भी नहीं मिट रहे थे। ऐसा कहा जा रहा है कि बाबा ने साक्षात दरगाह के सामने वाले झंडे के पास दर्शन दिए हैं। मध्यरात्रि में दरगाह की सेवाधारी महिलाएं परिसर की सफाई करने आई। उन्हें कदमों के चमकते निशान दिखाई दिए। उन निशानों को बार बार रगड़ कर पूछा गया, लेकिन वह निशान नहीं मिटे। कुछ देर बाद भक्तों का दरबार में आना शुरू हो गया और इसकी जानकारी वाकी दरगाह ट्रस्ट के अध्यक्ष प्रभाकर डहा के पाटिल को दी गई। बाबा के पद चिन्हों की खबर आग की तरह परिसर में फैल गई। इन निशानों को देखने भक्तों की भीड़ इकट्ठा होने लगी। दरबार के इस चमत्कार की चर्चा हो रही है। दरबार की सेवादारी महिलाओं ने बताया कि बाबा के कदमों के निशान दरगाह परिसर में उमड़े हैं। उन कदमों के निशान का साइज 11 इंच है और बाबा की पादुका की साइज भी 11 इंच का ही है। 8 अगस्त मतलब 8वां महीना एवं बाबा के कदम भी 8 ही नजर आ रहे हैं। गौरतलब यह है कि बाबा ने 17 अगस्त को मतलब इसी महीने पर्दा किया था समाधि रीति। बाबा के दिखाई दिए पद चिन्ह यह साबित करते हैं कि बाबा अभी भी मौजूद है और हर मुसीबत में आपके साथ है। ऐसे में इस चमत्कार को इन निशानों को देखने लगातार भक्तों की भीड़ उमड़ रही है और इन पद चिन्हों की भक्त पूजा भी कर रहे हैं। नमस्कार, मी प्रभाकर पुरुषोत्तम डहाके, ताजुद्दीन बाबा ट्रस्ट वाक्याचे अध्यक्ष आणि काशीनाथ पाटील डहाके यांचा नातू। आम्ही गुरु जसं रोज पूजेमध्ये असतो सकाळी 3 वाजतापासून 5 वाजेपर्यंत, तर गुरुवार दिवशी आम्ही पूजेमध्ये जसं आलो, आल्यानंतर बाबांची पूजा वगैरे झाली आणि आरती झाल्यानंतर मी आपल्या तिथे दरबारामध्ये बसलो आणि आमचे जे सेवादार लोक आहे ते झाडू मारण्याकरता ज्यावेळेस निशाणकडे आले त्यावेळेस निशाणाच्या जवळ पाऊस पाणी होता आणि पाणी असताना ते बाई लोक आले ते झाडू मारण्याकरता पाणी काढण्याकरता, तसे 8 पाय बाबांचे चमकताने दिसले। पाय का चमकते आहे ते काय आहे? त्यांनी ते पूर्ण पाणी काढलं, काढल्यानंतरही खूप जास्त चमकत होते। चमकल्यानंतर मग बाबांचेच पाय आहे आणि मग मी ज्यावेळेस येऊन पाहिलं त्यावेळेस तिथं स्पष्ट 7 पाय आणि एक अस्पष्ट एक पाय म्हणजे 8 पाय दिसत होते। त्या दिवशी तारीख पण 8च होती, 8वा महिना। तर मग मी ऑफिसमधून स्केल आणली आणि ते बाबांचे पाय मोजले, ते 11 इंचचे पाय होते। आणि त्यानंतर आम्ही दरबारात जाऊन पाहतोय तर बाबांच्या खडावर ज्या ठेवल्या पूजेमध्ये त्याचं माप घेतलं, ते पण 11 इंच होते। त्यावेळेस असं म्हणजे गृहित धरलं की बाबांचेच पाय आहे आणि ते एवढे घासून पण निघत नाहीये, आजपर्यंत ते पाय तुम्हाला स्पष्ट दिसत आहे। ताजुद्दीन बाबांचं वास्तव्य या ठिकाणी राहिलेलं आहे, 3 वर्ष वाड्यामध्ये राहिले आणि 9 वर्ष या दरबारामध्ये राहिले आहे। तर बाबांचं वास्तव्य या ठिकाणी आहे आणि बाबांनी सगुण रूपात सगळ्या भक्तांना दर्शन दिलेलं आहे, हेच माझं म्हणणं आहे। हो, बाबांना पाहण्याकरता लोक येतात, कारण की बाबांचे चरण पादुका आहे तर स्वयंभू उमटलेलं आहे, त्यामुळे लोकांची गर्दी स्वाभाविक असणारच बाबांचे भक्त असल्यामुळे। गुरुवारी येत्या गुरुवारी पहाटे जवळपास 5:30 वाजता हा चमत्कार इथे झालेला आहे आणि ह्या ज्या पादुका आहे बाबांच्या चरणस्पर्श इथे दिसलेल्या आहे आणि सकाळी ज्या म्हणजे लोक इथे आले म्हणजे दर्शन म्हणजे सकाळी आरती झाल्यानंतर ज्या बाया इथे झाडण्याकरता ज्या बाया आल्या त्यांना सर्वप्रथम हे दिसलं, नंतर त्यांनी मग आम्हाला सांगितलं आणि आम्ही येऊन इथे बघितलं आणि ते जे निशाण आहे ते निशाण आम्हाला आम्ही मिटवण्याचा प्रयत्न केला, त्याला घासलं पण ते निशाण काही मिटले नाही आणि आज 3 दिवस झाले तरी ते निशाण आपल्याला दिसत आहे। इथे एक बाबाचा चमत्कार आहे, त्याला तर मला फार छान वाटत आहे।
त्या दिवशी गुरुवारच्या दिवशी मला पाटील साहेबांचा फोन आला की बाबांचे पादुका दिसलेले आहे म्हणून. तर मी पादुका बघायसाठी आलो, मी एकदम आश्चर्यचकित झालो. मला खूप छान वाटलं पादुकाचं दर्शन करून, तर बाबा माझ्या स्वत साक्षात आहे. मला फार आनंद आहे. किती वर्ष झाले आहे दरबाराला? मला ज्यावेळेस समज नव्हती त्यावेळेसपासून मी दरबारला येतो. आता मला 40-42 वर्ष झाले मी दरबारला कंटिन्यू येतो आणि छान वाटतं दरबारला येऊन. एक मानसिक शांती होते आणि समाधान होते आणि एक प्रेरणा मिळते आपल्याला काही जीवनात काही करायची. चमत्कार तर खूप मोठा आहे का, साक्षात बाबा आहे दरबारला असं तर मला हरवेळेस भास होते आणि हा साक्षात्कार पर्यंत अजून विश्वास अजून मजबूत झालेला आहे. एनबीसी न्यूज के लिए बाकी दरबार से मयूर तिरपुड़े की रिपोर्ट.